पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नका अशी सूचना लिहिलेली असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपावरील कर्मचारी हे ग्राहकांना सांगतात, कधी कधी तर यावरून पंपावर भांडणेही होतात, पण कुणी ऐकले तर नवलच. तसे पाहायला गेले शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मोबाईलमध्ये असा कुठलाही पार्ट नसतो की ज्यामुळे पेट्रोलमध्ये आग लागू शकते. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय, ज्यामध्ये पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलत असताना अचानक दुचाकीने पेट घेतला. सध्या पेट्रोल पंपावरील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून, या दुचाकीत पेट्रोल भरत असताना दुचाकीस्वाराचा फोन वाजतो. त्याच्या खिशातून फोन काढून घेणार इतक्यात त्याचा मोबाईल अचानक पेट घेतो. दुचाकीचा टाकीत पेट्रोल रिफिल होत असल्याने संपर्क येताच आग लागते, त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळेच गोंधळतात. दुचाकीस्वार व त्यामागे बसलेला माणूस तात्काळ दुचाकीला सोडून बाजूला होतो व उपस्थित कर्मचारी प्रसंगवधान राखत आग आटोक्यात आणतात. अंगावर काठा आणणारा हा प्रसंग व तितकाच धडकी भरवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, तो ही घटना नागपूर जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावरील असल्याचं बोललं जात आहे. एक लहानशी चूक किती मोठं संकट ओढावू शकते हे या व्हिडिओतून दिसून येतं. सुदैवाने उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणलं आणि मोठी दुर्घटना टळली, अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना बुटीबोरी येथील असून 8 दिवसांपूर्वीची आहे. या कारणांमुळे लागते पेट्रोल पंपावर आग. खरं म्हणजे जेव्हा तुम्ही पेट्रोल भरता तेव्हा त्यास तातडीने हवेत रूपांतर होते, ते हवेत उडायला लागते. याच वेळी कुठलाही संपर्क झाला तर हवेतील पेट्रोलचे कण पेटतात आणि ते सरळ टाकीपर्यंत पोहोचतात. मोबाईलमुळे कुठलाही स्पार्किंग होत नाही. मग आता तुम्ही म्हणाल हे कशानं होतं, तर यामागे स्ट्रॅटेजिक एनर्जी म्हणजे स्थितिक ऊर्जेचा संबंध असल्याचं म्हटलं जातं. लहानपणी तुम्ही खुर्चीला कपडा मारून मित्रांना करंट दिला असेल किंवा खुर्चीवरून उठल्यानंतर कुठल्याही वस्तूला हात लावला तर तुम्हाला करंट लागला असेल, हीच आहे स्थितक ऊर्जा. गाडीवर बसल्यानंतर तुमच्या शरीराचे आणि गाडीच्या शीटचे घर्षण होते, त्यातून ही ऊर्जा बाहेर तयार होते. जर त्यात तुम्ही रबरी तळ घातलेले चप्पल व शूज असेल तर ही ऊर्जा तुमच्यातच राहते आणि तितक्यात जर तुम्ही पेट्रोलच्या टाकीला व कुठल्याही मेटलच्या गोष्टीला स्पर्श केला तर त्यातून हा स्पार्क तयार होतो आणि या स्पार्कच्या संपर्कात येऊन आग लागण्याची शक्यता असते.